ओम नमः शिवाय, हर हर महादेव। नमस्कार श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत अध्याय 57 श्री काशीखंड कथासार, गजाननाचे काशीत आगमन आणि भविष्य कथन। तर ऐका, त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महादेव विचार करत होता, सदाशिवाचा जवळ त्याचा कनिष्ठ सुपुत्र गणेश होता। तो म्हणाला, पिताश्री तुम्ही कसला विचार करताय? नीलखंठाने त्याला देवदास राजाबद्दल व काशीवियोगाबद्दल सर्व काही सांगितले। विनायक म्हणाला, पिताश्री तुमची आज्ञा द्या, मी देवदासाचे अवगुण शोधतो। त्याला वैकुंठ लोकी पाठवतो, त्यामुळे तुम्हाला काशीत निवास करता येईल पुन्हा। चंद्रशेखर म्हणाला, गजानन जेथे तेथे जे कोणी गेले ते तिथेच राहिले, त्यांना काशीचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे तू लवकर ये। पिताश्रींना वंदन करून लंबोदर गणेश मोहिमेवर निघाला। गौरीसुताचे आकाशीत आगमन झाले, गंगा जलात स्नान केले। देवदास राजाला कळू नये म्हणून भालचंद्राने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले। तो काशीमधील लोकांना भविष्य सांगू लागला, त्याची कीर्ती सर्वत्र पसरली। अशा कीर्तिवंत ब्राह्मण ज्योतिष अनंग मोहिनी राणीने बोलावून घेतले। राणीला तिचे भविष्य कथन केले। त्या गणपतीने मुद्दाम राणीला भयानक भविष्य सांगितले। अनंग मोहिनी राणी आपल्या जीवनसाथीसह त्या भविष्यकाराबद्दल सांगितले। देवदास राजा त्या ब्राह्मणाकडे गेला व म्हणाला, हे देवता, महादेवाच्या कृपेमुळे मला यश, औदार्य, लक्ष्मी, ज्ञान, वैराग्य सर्व काही मिळाले। आयुष्यभर दानधर्म केला। प्रौढावस्था समाप्त होऊन वार्धक्य सुरू झाले आहे, त्यामुळे माझा मृत्यू कसा होईल ते सांगा। तो म्हणाला, हे राजन, आजपासून 18 दिवशी एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण येईल। तेथे तुमच्या इथे येईल, तो जे काही सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करा, कारण तो तुमचे भविष्य जाणणारा असेल। आता तू या मोहमायात अडकू नको, मानवी जीवन क्षणभंगर आहे, त्याचा सदुपयोग करून घे। देवदास राजाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले व तो 18 वाट पाहू लागला। आता पुढील कथा पुढील अध्यायामध्ये सांगतो। हा जो अध्याय होता, याचा श्रवण केला किंवा वाचला तर निपुत्रकास पुत्रप्राप्ती होते, 101 शिवलिंगाचे महान पुण्य लाभते, तुला पुरुष केल्याचे, 101 गोदान केल्याचे, गंगास्नान केल्याचे, पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य लाभते व या भाग्यवंतास 33 देवदेवता संतुष्ट होतात, त्यांची सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडतात। तर श्रोते हो, अशा प्रकारे अध्याय 57 येथे समाप्त होत आहे। पुढे पाहूया अध्याय 58, विष्णूचे काशीत आगमन आणि देवदास वैकुंठात जाण्यात उत्सुक झाला। तर श्रोते हो, अशा प्रकारे अध्याय येथे समाप्त झाला आहे। सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा।